कुठली आता? मास्तर कार्यालयात येणार नाहीत, ओघापासून काही फायदा नाही तुझा। जा बरं पूर्ला घेऊन घरला जा। ए बाई, अगं तुला सांगितलेलं कळतंय का? मास्तर कार्यालयात येणार नाहीत। माणूस आहे का भित्तार? तू तशी नाही ऐकायची, उठ बरं आधी बाहेर हो, उठ। ए पुरी चल तू पण उठा दोघी बी। काय झालं? ही बाई उगा येऊन तमाशा करती। त्या प्रभात फेरीच्या पाट्या राहिल्यात अजून। बसा बोला, काय काम होत? हिच नाव घालायचं होत। अहो बाई मग सकाळी यायचं ना, उद्या या आता। आवाज नका म्हणू मास्तर, मी लय यायची थांबल्या, आधीच्या मास्तरांनी भागलून लावलं। काय वय आहे मुलीच? 9। 9? आधी कुठल्या शाळेत होतीस? अजून शाळेत गेलीच नाही ती का? इतक्या उशिरा का घालताय ना? नाही म्हणजे एव्हाना 4th असली असती ना ती। असं आहे का? हो मग घाला ना 4th। अहो बाई असं एकदम 4th नाव नाही घालताय, तिला तेवढं जमायला नको का? आओ लिवता वाचता येत आहे मास्तर तिला। होय अहो लिहिता वाचता येणं का शिक्षण झालं का बाई? आणि तसं असलं तर लोकांनी मुलं शिकवायचे कशाला पुढे? बरोबर ना? नाही मी म्हणत होते तिला तेवढं जमतंय। हो मी पण सहजच बोललो, नाही जमत तसं। मग आता हे बघा, आधी तिचा पाया पक्का करावा लागेल, नंतर तिची एक चाचणी परीक्षा घेईल मी। जर ती चाचणी परीक्षा पास झाली तरच तिला 4th प्रवेश, नाहीतर पुढचे 6 महिने परत तेच करावं लागतं। चालल पर नाव घाला पोरीच। मी नाव घेतो पण तिसरीत। हा चालेल चालेल। हा बर सखाराम। अहो सखाराम आलो। ते जरा जनरल रजिस्टर द्या मला। का का काय द्या म्हटलं की द्यायचं? कार्यालय बंद करायचं? हो करूयात पण आधी पसारावर राहतो। पाट्या घेऊन आलो। ये बेटा अशी इथे। नाव सांग तुझं। सुमन। सुमन छान, पुढे सुमनच? नाही अहो तसं नाही, पूर्ण नाव सांगा। ते बघा मागे पाठीवर लिहिलंय, मुलीचं नाव, वडिलांचं नाव, मग आडनाव सांगा। बापाचं नाव नाही दिलं मास्तर। वारले? अहो बाई वडील वारले असते तरी नाव चिकटून असतच, तुम्ही सांगा नाव। अहो बाप असल तर मरल ना। पोरगी तुमचीच आहे? नाही वय। अहो मग वडील नाही म्हणून काय सांगते बाई मला? हे बघा घटस्फोट झालाय का तुमचा? फारकत? हो लग्न झालं तर फारकत होईल ना। हे बघा प्रवेश शुल्क म्हणून 10 रुपये लागतील, ती 4th पास झाली की ते पैसे तिला परतही मिळतील। तोवर पुढची माहिती सांगा। किती? 10 रुपये। राष्ट्रीयत्व? हो भारतीय। जन्मस्थान? हिटलर्स। सांगमा। मातृभाषा मराठी। जन्मतारीख सांगा तिची। आषाढातला जन्म आहे तिचा बघा। आता आषाढ काय? चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ 9 वर्ष। हे बघा 1 जून 2001 करतो तारीख, चालेल? हा चालेल चालेल। 1 जून 2001
कुठल्या वर्गात तिसरीत शाळेत दाखल केल्याची तारीख आजीच टाकतो 12 ऑगस्ट 2010 तिची जात सांगा. जात माहित नाही. माहित कशी नाही? हे बघा बाई, भारतात काही जरी माहित नसलं ना जात तेवढी माहिती असते हो प्रत्येकाला. सांगा. हाव नाही माहित. बरं, ते असू द्या. तिच्या वडिलांचं नाव सांगा आधी. आता एवढं बोलून मी तुम्हाला समजत नाही मास्तर. अहो बाई, हे बघा, मी नुसत्या सुमन या नावावर तिचं ऍडमिशन नाही करू शकत. कळतंय का? तिच्या वडिलांचं नाव सांगा आता. उगा तिच्या नादी लागू नका. येळ घालवते तुमचा. ती काही एकाची बायली आहे वय, गावातली यश आहे ती. धंदेवालीला कुठला आलाय नवरा? आणि अजून एक, चेअरमन साहेबांचं आणि बॉडीचं बी असं म्हणणं आहे की तिच्या पुरीला ऍडमिशन देऊ नका म्हणून. अहो पण सखारा, मला सांगा, चेअरमन साहेबांचा आणि बॉडीचा संबंध काय आला इथे? हे बघा, ही शासकीय शाळा आहे, शासनाचा काहीतरी कायदा असतो. असं कुणाच्याही सांगण्यावर आपण तिला ऍडमिशन ना करू शकत नाही. ऍडमिशनचं काय माहित नाही, पण तुम्ही काय इकडे जास्त काय टिकत नाही. बघा, नेमकं म्हणायचं काय तुम्हाला? उगा ऍडमिशन पाई सावताचा तरास वाढवून घेऊ नका. हे बघा, मला माझं काम शिकवू नका. तुम्ही दिलेलं काम आधी पूर्ण करा. हे बघा बाई, वडिलांचं नाव लावण्यात जरी इतकी अडचण असेल तर मला तुमचंही नाव चालेल. शासनाच्या कायद्यानुसार त्याची सोय आहे. तुमचं नाव सांगा. हाव असं कसं? नांगूर घातलं बिना आणि बी पेरलं बिना रोप उगत का? काय हाव, मी एकटीने हे रोप नाही लावलं. अहो मग ज्यानं लावलं त्याचं नाव शोधून आणा गावात. ना गावात कोण बी नाव देणार नाही मास्तर. मला का म्हणून सांगताय तुम्ही या गोष्टी बाई? हे बघा बाई, मी तुम्हाला जन्मदाखला विचारला नाही कारण की तुम्हाला जन्मतारीखही माहीत नव्हती. मी मुलीची जात विचारली तीही तुम्हाला माहीत नाही. मुलीच्या वडिलांचं नाव विचारलं तेही तुम्हाला माहीत नाही. अहो मी तुम्हाला पर्याय दिलाय बाई, एक तर तुमचं नाव दिया नाही तर गावात एखादं नाव शोधून आणा. मला पोरीला शिकवायचंय मास्तर. अहो सर्व मान्य आहे बाई, पण हे बघा, प्रशासकीय कामांचे काहीतरी नियम असतात बाई. असं वडिलांच्या नावाशिवाय कुठलंही काम होत नसतं. आणि वारंवार एकच गोष्ट बोलायला लावू नका. आता आता एवढंच लढलंय बापाच्या नावानं तर लिहा की मास्तर तुमचंच नाव. नाव विद्यार्थी लेखक भूषण पाटील. विद्यार्थी दिग्दर्शक अभिजीत ढेरे. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. श्रीलंका दौऱ्यामध्ये भारताचा दणदणीत विजय. शिक्षणाच्या मूलभूत हक्काचे विधेयक संसदेत सर्वानुमते पारित. तेजस्विनी घोरपडे. अग जिथे आहेस तिथेच थांब. आलो मी. काही नको, मीच येते. सावकाशे. तुला दिसतंय का अंधारात? आता कशाला एवढी काळजी करताय माझी? हे बघ, यात चिडण्यासारखं काहीच नाही एवढं.
मी मुलीला फक्त नाव द्यायचं म्हटलं होतं आणि वाद करून झालाय त्यावर पुरे आता. हो आणि मीही मगाशीच सांगितलंय, त्या पोरीला जर तुम्ही नाव दिलं तर मी कायमची माहेरी निघून जाईल. तुम्हाला कळत कसं नाहीये, अहो बॉडीनी एकदाचा नकार दिलाय मग तुम्हाला गावाच्या वाकड्यात जायची काय गरज आहे. हे बघ, मला गाव आणि बॉडी या दोघांशीही काहीही घेणे देणे नाहीये, मला फक्त तुझं मत सांगणं. तुमच्या या अशाच विचारांमुळे गेली 3 वर्ष सलग आपली बदली होतीये. मी 6 महिन्याची गरोदर असताना म्हणूनच आपल्याला इकडे यावं लागलंय. अहो इथे येऊन आत्ताशी 1 महिना झालाय, तोवर परत तुमचं स्वरूप. आता या अशा अवस्थेत मी आणखीन कुठेही फिरू शकत नाही हे कळत नाहीये का तुम्हाला? अगं पण बदली नाही होणार, तू बदलीचा विचार कशाला करते? मुद्दा बदलीचा नाहीच आहे. मला एकच गोष्ट सांगा, उद्या लोकांनी त्या पोरीला विचारलं, बाई तुझ्या वडिलाचं नाव काय, तेव्हा तुमचंच नाव सांगेल ना ती? हो तर मग सांगू देत. हो म्हणजे ती पोरगी तुमची मुलगी, आणि मग ती बाई कोण? हे बघ, वाटेल ते संबंध जोडतीयेस तू. मी वाटेल ते संबंध जोडत नाहीये, तुम्हाला कसं समजावं आता? हो आज पोरीला नाव देताय ठीक आहे, उद्या घरात येऊन बसली तर मग काय करणार तुम्ही? तिच्या आयुष्यभराची जबाबदारी घेणार आहात का? आणि तसं असेल ना तर मग तिच्या लग्नासाठी आतापासूनच पैसे जमवायला लागू. हा आणि मी काय म्हणते, तिच्यामुळे आपल्या होणाऱ्या बाळाला त्रास का? त्याला मिळणाऱ्या प्रेमात वाटा कशाला हवाय? तिच्या एकटीतच भला करू ना आपण, गरज काय याची? वाटेल ते बडबडू नकोस. मग मी काय करायला होतं ते सांग. तिला परत उद्या शाळेत बोलवायची काही गरज नव्हती, ते काही नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता त्या बाईला जाऊन सांगू द्या की तुम्ही त्या पोरीला नाव देऊ शकत नाही. उद्या येईल तेव्हा सांगतो. का म्हणजे उद्या परत शाळेत येणार, परत तिकडे तमाशा, म्हणजे अख्ख्या गावाला कळू दे? मी काही ऐकून घेणार नाहीये, तुम्ही ताबडतोब जाऊन या. अगं पण एवढ्या अंधारात शोधू कुठे तिला? सखरामला घेऊन जा ना, नाहीतर मीच येते. आपण जाऊया, चला लगेच जाऊ. जातोय मी. हे बघ, परत एकदा विचार कर. तुम्ही लवकर जाऊन या. आता येतो म्हणल्यावर येणारच की औ आणतो आणतो. बरं आल्यावर काहीतरी बोलाय ठेवा. हां मग आता ठेवा. हां
नमस्कार. राम राम. एवढ्या पावसा पाण्याचं इकडे कशाला बोलवलं? ते गावात बसलो असतो ना. काम असत असं महत्वाचं होत. एवढं अर्जंट? ते नावाचं काय झालं? कुठल्या नावाचं? अहो ग्रामपंचायतीच्या नवीन बिल्डिंगला कोणाचं नाव देत आहे बघू. मुद्दा बॉडी मध्ये चर्चेला ठेवलाय. जो निर्णय होईल तो होईल. आता बाडी काय तुमच्या शब्दा बाहेर होय. हो ते झालंच. तुमचं काय म्हणणं? 5 लाख वर्गणी देतो देणगी स्वरूपात. आमच्या वडिलांचं नाव लावा. कैलास वाशी बाळासाहेब उर्फ भिकाजीराव रंगाजीराव देशमुख. त्याच काय देशमुख साहेब? बॉडीच असं म्हणणं पैशाचा मुद्दा सोडा. अहो पण तुमच्या वडिलांचं कर्तृत्व तरी काय? अख्खी जिंदगानी ह्या घाणीत येण्यातच गेली ना. सरळ बोला चेअरमन. तुमच्या वडिलांपेक्षाही चांगली कामं केलेली लोक अजून बी तिकडं मंदिरात बसून टाळ पिटतायत. आता त्यांचं नाव न देता तुमच्या वडिलाचं नाव द्यायचं कितपत योग्य आहे असं बॉडीचं म्हणणं आहे. आणि राहिला मुद्दा तुमचा, ह्या बाईच्या प्रकरणात तुम्ही इतके बुडले की तुमच्यामुळं मागच्या इलेक्शनला एक सीट सोडावं लागलं. विसरले काय नाव द्यायचं म्हणून? इथं काय तुम्हाला आमच्या अब्रूचं खोबरं काय बोलवलंय का? बर चला, ही सगळं इसरा. देणगी रक्कम डबल करतो. 10 लाख मोजतो इनकॅश मध्ये जाग्यावर. आणि तुमचं काय असेल ते बी मिटवा. पर नाव आमच्या बापाचंच लागलं पाहिजे याची काळजी तुम्ही घ्या. मी बघतो बोलून. या. नमस्कार. नमस्कार. ते शाळेचे नवीन मास्तर अनिरुद्ध कुदळे बरोबर? हो. इचलकरंजी करणं होतं का? त्यांच्या जागेवर आलेत नवीन. राम राम. राम राम. काय नाव म्हणले तुमचं? अहो नाव काय म्हणले? अनिरुद्ध कुदळे. बर. गाव कुठलं? जेजुरी. अरे वा, या बसा. नाही मी उभा ठीक आहे. अहो बसा म्हणल्या बसा. या बस. एक सांगायचंच राहिलं देशमुख. अहो यांच्या आधी एवढा शिकलेला शिक्षक कधी गावच्या शाळेवर आला नव्हता बरं का? नाही तर आपला इचलकरंजीकर 12 BD ह्या इला धड 12 खडी शिकवता येईना. सरांचा MSW झाले. MSW असं आहे का? बर ते काय असते अजून? अहो समाज सेवा विषयाचे पदवीधर आहेत ते. पदवीधर? चांगले. नाही अहो मी पदव्युत्तर केलंय. बघा चांगले. यांना नाही ओळखलं. ते संतराम देशमुख गावाचे प्रगतिशील शेतकरी आणि दलित मित्र झुंजारराव कदम साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. त्यांना ओळखतो मी. इकडे कुठे निघाले होते? काय नाही अहो गावातला जन्मदाखले गोळा करत निघालो होतो. अहो मग गाव संपलं इथं. गाव तिकडच. हो पण एक जन्मदाखला तर वस्तीतलाही राहिला होता. म्हटलं त्यानिमित्ताने जरा परिसरही बघणं होईल म्हणून निघालो होतो. सर परिसर? अहो इकडे कसला आलाय परिसर? परिसर इकडेच नदीच्या बाजून. हो. अहो इकडे समधी घाण. हो. आणि काय सकाराम? अहो गावात नवीन आहे का तुम्ही? तुम्हाला कळत नाही का मास्तरला इकडे कोणी पाहिलं तर लोक काय म्हणतील? जा मास्तरला इकडे फिरवा. होय. आणि रस्त्यातलं चेअरमन साहेबांचं हिरवगार मळबी दाखवा. जा. अहो आमचे कसले मुळे बघता मास्तर? मुळे तर देशमुखांचे बघण्यासारखे. आला सरशी या जाऊन या गलीच्या पलीकडे बघा. चेअरमन. अहो घरी पाहुणा आल्यात. बर. म्हणून म्हणतो मास्तर नंतर कधी तुम्हाला टाइम असेल तेव्हा सांगा. येईन टाइम नेतो तुम्हाला बघायला. काय त्याच काय मास्तर? अहो तुमच्यासारख्या माणसानं ह्या अशा भागात जाणं शोभत नाही. आणि काय एखादा दाखला असेल सखाराम आहे ना का? सखाराम पगार कशाचा मिळतो या? आता एवढ्या तेवढ्या कामांना मास्तरला घेऊन जाता बाय तुम्ही. अरे नवीन माणूस आहे माहीत नाही कुठं जायचं कुठं नाही जायचं. हो
बर का मास्तर, तुम्ही आपली शाळा आणि शाळाच बघा, बाकीच राहू द्या. मी येतो. या पर नक्की या, मटणाचा भेद करू. आमचा येवगडी मस्त बघी मटण शिजवतो. हो या. दुसरं काही नाही, तुमचाही पिंजरा व्हायचा म्हणून म्हणलं. या. मग काय करताय फायनल? कशाचं? अहो नावच विसरले का? काय काय नाव म्हणले वडिलाचं? कैलसवासी बाळासाहेब उर्फ भिकाजीराव रंगाजीराव देशमुख. ग्रामपंचायत कार्यालय सानमाळ. बघू तू काय पुढे जाऊन वेगळं काम करणार आहे का? अगं गप ना, मालक गेल ना. ऐक ती इकडं. नावाचं कोळी डोक्यात काढून टाक. आपल्या जण नाही जमायचं आणि परत आल्यावर ही तुझी अशी फालतू नाटक नको. काय ते तुम्ही बसा, मी बोलून येतो. कुणी आहे का घरात? कोण आहे? मास्तर हो, मला जरा महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना. आदिम. नाही मी बाहेर ठीक आहे. हे बघा, तुम्ही संध्याकाळी जे काही बोललात मला त्याचा अजिबात राग आला नाही. आणि मी जे काही बोलतोय ते रागाच्या भावनेतून बोलतोय असं समजू नका. मला अगदी मनापासून वाटतं की तुमच्या मुलीने खूप शिकावं
पण सरकारी कामातल्या अडचणी शिवाय माझं लग्न झालंय बाई, आणि माझ्या बायकोचं म्हणणं होतं की मी काय म्हणणं होतं आई, मला 13 कडक पाठ झाला अरवा, जा पुरे मास्तरांना पाणी आण, जा मी येतो. मास्तर काय झालं? काय नाही. सांगितलं का तिला? तुम्ही थांबा, मी सांगून येतो. नाही नको. अहो सखाराम, तिची मुलगी पाडेपाड करत बसली होती, कुठल्या तोंडानं सांगणार तिला? ओगा डोक्यात खोळ घालून घेऊ नका. मगाशी बघितलं ना तुम्ही, संतराम देशमुख होता तिथं. तुमचं काय हो, तुम्ही जाताल गाव सोडून? आम्हाला आमच्या घरादारासहित गावात राहायचंय. बरोबर आहे तुमचं, स्वतःचा विचार तरी कधी करावा माणसानं. तुमची चूक नाही त्यात. तुमच्यासारख्या माणसानं असल्या भानगडीत काम होऊन पडावं? हा, त्या बाईनं याच्या आधी मी चार्याला असाच तमाशा केलाय, तुम्हीच काय एवढं मनावर घेतलंय? त्या पोरीला नाव द्यायचा विचार मी मनात आणू नका. उद्या ती साळात आली ना, मी सांगतो काय सांगायचं तिला. तिला वाटलं तर हाकलून लावतो तिला. तुम्ही नका काळजी करू, तुम्ही फक्त तुमच्या बाईंची काळजी करा. चला, लयरात झाली. चला गर्भवती स्त्री अतिशय भाग्यकारी आहे, ती तिच्या शरीरातून एक नवीन जीव जन्माला घालणार आहे. म्हणजेच आयुष्याच्या जीवन प्रवासामध्ये एक नवीन मानवाचं अस्तित्व निर्माण करणार आहे. आपल्या संस्कृतीमध्ये अशा दिव्यत्वाला जन्म देणाऱ्या मातेला आदिमाय म्हणतात. म्हणजेच पृथ्वीची निर्मिती करणाऱ्या त्या देवीला जी संकल्पना आहे
तीच संकल्पना या स्त्रीच्या बाबतीतही आहे. या पृथ्वी तलावर जन्म घेणारा हा जीव जसा शारीरिक वैशिष्ट्यांमुळे ओळखला जाईल, त्याचप्रमाणे तो ज्या मातेच्या उदरी जन्म घेईल अशा माता पित्यांच्या नावासहित समाज रचने. दिवे कधी आले? मग अशीच. काय ऐकत होती? कॅसेट. कॅसेट आईनी पाठवलेली. अच्छा, गर्भसंस्कार. चांगलंय, ऐकत जा, मन शांत राहत त्यानं. जेवलीस का तू? तुम्ही आलात का जाऊन? हो अग, कुलूप होतं दाराला, नाही भेटली ती. मला वाटलंच होतं तुम्ही अशी काहीतरी कारणं करून परत येणार. माझं ऐकायचं नाही असंच ठरवलंय का तुम्ही? अगं, तसं ठरवलं असतं तर गेलो कशाला असतो मी? नव्हती ती घरी? मला काही माहित नाही. त्या पोरीला जर तुम्ही नाव दिलं ना तर मी जीव देईन. तू चिडतेस कशाला एवढी? ये इथे बस. बस हे बघ, मी जर त्या मुलीला नाव दिलं तर कदाचित तिच्याकडे कुणी वाकड्या नजरेने पाहणार नाही अगं. आणि मला यात त्या मुलीचं भलं दिसतं. तुम्हाला तिचं एवढंच भलं करायचं असेल ना तर तिला शहरातल्या कुठल्या तरी संस्थेत टाकून द्या. आपल्या बऱ्याच ओळखी आहेत. म्हणजे तेवढ्यासाठी तिला इतकं लांब पाठवावं तिनं शहरात आणि वेगळी शाळा का म्हणून? तिला हक्क आहे या शाळेत शिकण्याचा. हे बघ, आपण समाजाला काहीतरी देणं लागत असतो अगं. फुले, शाहू, आंबेडकर हे सगळे भिंतींवरच बरे दिसतात, घरात नाही. तू पण तसाच विचार करायला लागलीस. नाही म्हणजे तू तुझे अण्णा तुम्ही पुण्यात त्याच बायांसाठी कामं करायचा. त्या बायांचं शिक्षण, त्यांचं पुनर्वसन, त्यांचं आरोग्य, काय म्हणायचं तुझ्या अण्णा त्याला, हो, समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न तुम्ही केलात. नाही म्हणजे आता याला समाजसेवा म्हणायची का समाजसेवेचं उष्णावसान ते कळत नाही मला. हे बघा, मी मान्य करते की माझ्यात बदल झालेत, पण या बदलांना काही कारणं आहेत. आता मला आयुष्यात फक्त स्थैर्य हवंय. या बदल्यांचा, अस्थिरतेचा कंटाळा आलाय आता मला. बास. थोडक्यात माझा कंटाळा आला असं म्हण. तुम्ही आता विषय भलतीकडे. नाही, भलतीकडे नेत नाही विषय. बदला कुणाच्या होत्यात? माझ्या. कंटाळा बदलांचा नाही माझा येतो तुला. हे बघा, साधी गोष्ट आहे. ती मुलगी, तिची शिकण्याची इच्छा आहे. आता तिची आई वेश्या म्हणून तिचा काय गुन्हा त्यात? मी हे तुम्हाला शेवटचं सांगते. त्या पोरीला जर तुम्हाला नाव द्यायचंच असेल ना तर मग माझ्या बाळाला तुमच्या नावाची काहीही गरज नाहीये. विचार करून बोल. आपलं मूल त्याच्या बापाशिवाय जगू शकेल? ती पोरगी नाही.
बेटा एवढं पलीकडच्या वर्गात ठेवणे जा. हे बघा बाई, मी कालही तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. हे बघा, मी तुमच्या मुलीचा हितचिंतकच आहे, पण सरकारी कामातल्या अडचणी मी तुम्हाला नाही समजावू शकत. हे बघा, आपल्याकडे दुसरा पर्याय पण आहे. शहरात अशा भरपूर संस्था असतात की ज्या खास करून तुम्हा बायांसाठी कामं करतात, शिवाय तिथे नावाचा गोंधळ पण उरत नाही. हे बघा, मी काल तुम्हाला दुसरा पर्याय पण दिलाय बाई. तुम्ही तुमचं नाव लिहून तिचं ऍडमिशन करू शकता. हे बघा, मला असं वाटतं की तुम्ही मास्तर सखाराम, मी आताच तुम्हाला बोलवायला पाठवणार होतो. एक काम करा, शेजारच्या वर्गातील दोन मुलं मदतीला घ्या आणि फक्की घेऊन पटांगण आखून काढा. मी आलो 10 मिनिटात. पण ते मी आलो 10 मिनिटात. हे बघा बाई, मला असं वाटतं तुम्ही तिच्या शिक्षणाला प्राधान्य द्यावं, ना की तिच्या बापाच्या नावाला. आणि नाही म्हटलं तरी तुम्ही डबा विसरून आलात आज. आणि त्या मुलीचा डबा पण याच्यातच दिलाय. संध्याकाळी लवकर घरी या. नाव सांग तुझ. सुमन. सुमन, सुमन अनिरुद्ध कुदळे. सुखाचा शब्द बोलावा, समता धीर तो द्यावा. नारायण सुर्वे यांच्या तुमचंच नाव लिहा या कवितेवरून प्रेरित निर्मिती ILS विधी महाविद्यालय पुणे. नाव नमस्कार, मी भूषण पाटील. पुरुषोत्तम करंडक 2010 या वर्षी ILS विधी महाविद्यालयातर्फे सादर झालेली एकांकिका नाव या एकांकिकेचा मी लेखक.
नारायण सुर्वे यांची तुमचंच नाव लिवा ही कविता मी वाचली सुरुवातीला आणि एकांकिकेचा जर्म मला त्यात सापडला. संपूर्ण कथानक हे नाव या एकांकिकेचं आहे आणि त्याचा पहिला प्रसंग हा त्या कवितेतलाच आहे. एकांकिकेचा पहिला प्रसंग हा कवितेत दिसतो आणि त्यापुढचे सर्व प्रसंग मी घडवत गेलो आहे. मला या एकांकिकेतून एकच कन्सर्न पुढे ठेवावं असं वाटतो की आजही आपण पाहत असतो की बऱ्याचशा संस्था ह्या स्वतंत्रपणे काम करतायत आणि इतक्या सगळ्या सोयीसुविधा असताना देखील, म्हणजे कागदोपत्री, तरी देखील अशा समस्या उभ्या राहू शकतात आणि त्याला तोडगा म्हणून काय आहे. म्हणजे विशेष पाहता आपण सगळ्या सोयीसुविधा असतात, सरकारी सगळे कागदोपत्री कामं होत असतात, परंतु हे सगळं असूनही स्वतंत्र संस्था अस्तित्वात आहेत त्याची गरज का पडते हा फक्त एक कन्सर्न इथे समोर ठेवावा लागतो. बस तितकंच. नमस्कार, मी अभिजित रामकृष्ण ढेरे, नाव या एकांकिकेचा दिग्दर्शक. ILS विधी महाविद्यालयातर्फे आम्ही ही एकांकिका सादर केली. हीच हे कथानक निवडण्यामागचं कारण म्हणजे ILSकडनं आम्ही मागच्या 4-5 वर्षांपासून जी जर नाटकं आम्ही जी करत आलो आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सामाजिक विषयांनाच धरून आम्ही एकांकिका करत गेलो आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये. तर ह्याही वर्षी तसाच एक प्रयत्न होता आणि मग भूषणनी ती कविता वाचली, त्याला ती कथानक सुचलं की यावर एक एकांकिका सुंदर होऊ शकेल आणि मग त्या दृष्टीने पुढे सर्वजण प्रयत्न करत गेलोत. लिखाणच इतकं दमदार होतं की बसवताना काही अडचणी आल्या नाहीत आणि जे काही होतं ते रिअलिस्टिक पॅटर्नने आणि सटल लेवलवर जावं ह्याच दृष्टीने आम्ही पुढे त्याची बसवण्याची पद्धतही त्याचप्रमाणे घेतली आणि तसंच करत गेलो. त्याला साजेसे कलाकार मिळाले आणि परत हा म्हणल्याप्रमाणे तेच की विषय आणि त्यातलं जे काही गांभीर्य होतं हे कुठेही ढळू दिलं नाही. आजही त्या विषयाची गरज आहे किंवा आजही ती गोष्ट घडती आहे समाजात हा एक मनाला ही एक मनाला लागलेली गोष्ट होती ज्याला आम्ही पुढे नेलं. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे अशी की कितीही आपण आज आईचं जरी नाव लावायचं आपण म्हटलं की हा आईचंही नाव चालू शकतं कागदोपत्री, परंतु एक असतं की 10 साधारण नावं जेव्हा बापाच्या नावाची येत असतात त्यात एक जर आईचं नाव येऊन गेलं एका माणसाच्या नावामागे तर ते कुठेतरी कानांना अजूनही खटकतं, अजूनही प्रत्येकाला ते वाटतंच की नाही हे काहीतरी ऑड नाव आहे, नॉर्मल नाही आहे. मग ही गोष्ट जोपर्यंत हटणार नाही की हे सगळं नॉर्मलच आहे, आईचं नाव असेल तरी हे नॉर्मलच आहे, ही बाब जेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये येणार नाही तोपर्यंत ही समस्या तशीच राहणार आहे. म्हणून नाटकातली जी काही बाई कॅरेक्टर आहे ते थ्रूआउट हेच बोलतं की मला माझं स्वतःचं नाव नको आहे, कुठल्या तरी पुरुषाचंच किंवा बापाचंच नाव पाहिजे आणि ह्या समाजाने हे घडवलं आहे तर त्याचंच नाव पाहिजे. आणि ह्याच लाईनवर पुढे जात गेलो. दिग्दर्शकीय दृष्ट्या काही विशेष काही असं करावं लागलं नाही, परंतु जे आहे ते जशाला तसं मांडणं जास्त अवघड पडलं. बस